राज्यभरात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने घवघवीत यश संपादन करीत भाजपाला धक्का दिल्याचे चित्र नुकतेच जाहीर झालेल्या निकालातून स्पष्ट झालेले आहे। राज्यात अनेक ठिकाणी भाजपच्या बड्या नेत्यांना स्वतःच्या गावातील ग्रामपंचायतीवर देखील सत्ता मिळवता येऊ शकली नाही। असाच काहीसा प्रकार जामखेड तालुक्यातील चोंडी या गावी झालेला आहे। माजी मंत्री राम शिंदे यांच्या चोंडी गावात आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या विचाराच्या पॅनलने सत्ता प्राप्त केली आहे। जामखेड तालुक्यात 49 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक जाहीर झाली असताना आमदार रोहित पवार यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत तालुक्यातील 10 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या। 49 ग्रामपंचायतींपैकी 40 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीच्या विचारांचे पॅनलने सत्ता मिळवली। कर्जत तालुक्यात देखील 56 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक जाहीर झालेली होती। यापैकी 40 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीच्या विचारांच्या पॅनलने सत्ता प्राप्त केल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते। काल दिनांक 19 रोजी आमदार रोहित पवार यांनी जामखेड येथे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित केला होता। सदर कार्यक्रमात जामखेड तालुक्यातील नवनिर्वाचित एकूण सदस्यांपैकी 420 सदस्यांनी उपस्थिती लावली होती। फेटा, श्रीफळ व भेटवस्तू अशा अनोख्या प्रकारे हा सन्मान सोहळा पार पडला। त्याचप्रमाणे आज जामखेड येथे आयोजित सर्व मित्रपक्षीय नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा भव्य सत्कार सोहळ्यात एकूण 417 सदस्यांपैकी 385 सदस्यांनी उपस्थिती लावल्याने जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचे स्पष्ट होते। हा विजय म्हणजे जनतेचा विजय आहे। महाविकास आघाडीच्या सरकारवर विश्वास ठेवून ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी जनतेने टाकलेला विश्वास आहे। या विश्वासाला सार्थक ठरवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे असे मत आमदार रोहित पवार यांनी मांडले। आजच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दत्ता वारे, कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष मधुकर आबा राळेबात, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले, पंचायत समिती सभापती सूर्यकांत मोरे, उप महाराष्ट्र केसरी बबन काशीत, माजी सभापती संजय वराड, माजी पंचायत समिती सदस्य विजयसिंह गोलेकर, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष
शरद शिंदे, तालुका सरचिटणीस प्रकाश काळे, शहराध्यक्ष राजू गोरे, शहराध्यक्ष अमोल गिरमे, ॲडव्होकेट हर्षल डोके, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शहाजी भोसले, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष संजय काशे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, उद्योजक रमेश आजबे, मनसेचे तालुका अध्यक्ष हवा सरनोबत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष मंगेश आजबे आदी उपस्थित होते. जामखेड तालुका प्रतिनिधी पत्रकार धनराज पवार.